महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी कृषी विभाग आणि आत्मा या संस्थांच्या वतीनं आज रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आयोजनाच्या उद्घाटनासाठी खासदार विनायक राऊत तसेच आमदार उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पाहूयात नेमकं या कृषी प्रदर्शनामध्ये काय काय माहिती देण्यात येणार आहे. सगळ्यांनी सहभाग माझ्यापासून घ्यावं. पंतोमा ज्योतिर्गम जीवनातला अंधार दूर होऊन त्यांचं प्रकाशमान होऊ सामान्य जिल्हाधिकारी साहेब निमित्ताने प्रदर्शन पाहिल्यानंतर मला तर खूप आनंद झालेला आहे. कारण हे कृषी प्रदर्शन या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी मी गेल्या वर्षीपासून माननीय पालकमंत्री वायकर साहेब आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी प्रदीप साहेब यांच्या पाठीमागे लागलो होतो. आणि मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे मागच्या 8-10 वर्ष मी या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरणारी कृषी प्रदर्शन ही तिथे आवर्जून जाऊन पाहत असतो. आपल्या सर्वांच्या साक्षीने की आजवरची जी मी काही कृषी प्रदर्शन पाहिली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक लागेल असं हे देखणं आकर्षण आणि सर्व परिपूर्ण असं प्रदर्शन रत्नागिरीकरांनी भरवलेलं आहे. वेगवेगळे आहेत म्हणून सांगतो तुम्हाला प्रदर्शन भरवणं आणि ते सुद्धा परिपूर्ण असणं त्यासाठी खूप आवश्यकता असते. त्याचा पोहापो यापूर्वी झाला. सांगतो की असं म्हटलं जातं की कोकणामध्ये काहीच नाही, कोकणातले लोक आळशी आहे, कोकणातल्या लोकांना भाजी पिकवता येत नाही, दूध घरामध्ये दूध पंढरी निर्माण करण्याचं सोडूनच द्या. म्हणजे आळशी माणूस म्हणजे कोकणातला माणूस असं जे काही हिनवलं जातं. म्हणजे खेकडे आपण खातो पण खेकड्यांची उपमा आपल्या कोकणातल्या लोकांना दिलं जायचं. पण हे सगळं पुसून टाकण्याचं काम आजच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्या ज्या स्टॉलवर आम्ही भेट दिलेली आहे त्या त्या स्टॉलवरच्या काही आपल्या कोकणी लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि रत्नागिरी आमचं दुसऱ्या बाजूला असेल अव्वल क्रमांकावर. प्रदर्शनाचा थोडक्यात उल्लेख करायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्याला समृद्धी आणि विकसनशीलतेकडे नेणारं प्रगती आहे त्या प्रगतीचं मार्गदर्शन ठरणार हे कृषी प्रदर्शन ठरेल. आणि नक्कीच सांगतो की भविष्यामध्ये म्हणजे आता तर नगर कोल्हापूर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कृषीमध्ये प्रगत झालेले असे जिल्हे, पण येत्या काही वर्षामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कथन केलेले जे आणि शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खरंच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे.